या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। त्यांच्यासोबत काही आमदार देखील जाण्याची चर्चा सुरू असताना गोंदियातील देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आमदार सहस्राम कोरोटे देखील त्यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा होती। मात्र मी काँग्रेसचा शिपाई आहे, मी कुठेही जाणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार सहस्राम कोरोटे यांनी दिली आहे। अशोकराव चव्हाण साहेब हे आमचे काँग्रेसचे नेते आहे। आतापर्यंत मी वृत्त म्हणजे टी व्हीवर वगैरे कुठल्याही प्रकारची बातमी ऐकली नाही, आपल्या वतीनं ते मला माहीत होऊन राहिलं आणि आता काही कार्यकर्त्यांचे मला फोनसुद्धा येऊन राहिलं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशोक चव्हाण साहेब कुठं गेले, काय गेले, कुठं कसा राजीनामा दिला ह्याविषयी मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही। गोष्ट राहिली माझ्या येण्याजाण्याची, काही वृत्तवाहिन्यांनी आपणच सांगून राहिले की आपलंसुद्धा नाव त्यामध्ये जोडल्या गेलेला। मी सर्व कार्यकर्त्यांना मी हे आव्हान करतो की मला ज्या काँग्रेस पक्षानं मोठं केलं, ज्या काँग्रेसच्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव मिळालं, त्या काँग्रेसला मी कधी सोडणार नाही। मी त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडणार नाही, काँग्रेसच्या नेत्यांना सोडणार नाही। मी सदैव काँग्रेसच्या नेत्यासोबत राहणार आहो, काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत राहणार आहो, काँग्रेस पक्षासोबत राहणार आहो, नेहमी आहो राहीन। आणि ह्यानंतरसुद्धा काँग्रेस पक्षाच्या मी काम करणार आहो, काँग्रेस पक्षाच्या सिंबॉलवर पुढची निवडणूकसुद्धा लढणार आहो हे ह्या प्रसंगी मी सांगितलं। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।